मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी विधानसभेतून देवेंद्र फडणवीसांसह भाजपवर निशाणा साधला आहे. राज्यपालांच्या अभिभाषणावर सभागृहात चर्चा झाल्यानंतर मुख्यमंत्री ठाकरे यांनी उत्तर दिलं. यावेळी विरोधकांनी कोरोना परिस्थितीहून सरकारला कामावर उपस्थित प्रश्न केले असता ठाकरे यांनी उत्तर दिलं आहे. यावेळी पुन्हा येईन म्हणून ठाकरे सरकार यांनी फडणवीसांना जोरदार टोला लगावला आहे. विधानसभेत बोलताना मुख्यमंत्री म्हणाले की आपण फेसबुक लाईव्हचा उल्लेख केला. मी फेसबुक लाईव्हच्या माध्यमातून जनतेला धीर देण्याचा प्रयत्न केला आहे. काय करावं काय करू नये हे सांगण्याचा प्रयत्न केला आहे. याचा परिणाम असा झाला आहे की ज्या लोकांनी मला संपर्क केला, जो मला प्रतिसाद मिळाला, त्यात महाराष्ट्रातली जनता मला मानायला लागली आहे. ही माझ्या आयुष्यातील मोठी कमाई आहे. पण नेमकं काय करत होतो, आजची परिस्थिती तयार झाली आहे, कोरोनाची पुन्हा दुसरी लाट येते की काय अशी शक्यता आहे, रुग्णसंख्या वाढते आहे, लॉकडाऊन करायचं का नाही, मी फेसबुक लाईव्हमधून तेच सांगत होतो. निष्काळजीपणा करू नका, कारण हा व्हायरस आहे. तो म्हणतोय मी पुन्हा येईन, काळजी घ्या. दुर्दैवानं थोडंसं इकडे तिकडे झालं आणि व्हायरस पुन्हा परत आला, असं म्हणत उद्धव ठाकरे यांनी फडणवीसांना टोला लागवला आहे. यावेळी ठाकरेंनी मुनगुंटीवारांनाही लक्ष्य केलं आहे. दिल्लीची एक टीम आपल्याकडे येऊन गेली, मी स्वतः त्यांच्याशी बोललो आणि त्यांना मी विचारलं की आम्ही काही कुठे कमी पडतोय का, हे कृपा करून मला सांगा. आणि त्यांनी सांगितलं की बिलकुल नाही, फक्त एक लक्षात घ्या की ही तुमची यंत्रणा थोडीशी थकलेली आहे, साहजिकच आहे, 8-10 महिने थकलेली आहे. जेव्हा लॉकडाऊन होता तेव्हा थोडीशी गोष्ट सोपी होती, सगळी लोकं घरामध्ये होती, तेव्हा त्यांच्या घराघरामध्ये जाऊन चौकशी करणे सोपं होतं. पण आता पुन्हा चौकशी करायला गेल्यानंतर ते कुटुंबाच्या कुटुंब बाहेर फिरत असतं, काम करत असतं, रोजीरोटीसाठी फिरत असतं, आणि तेव्हा आपली लोकं जाऊन जर का तिकडे चौकशी करतील तर त्या चौकशीला अर्थ नसतो. आज जी परिस्थिती निर्माण झालेली आहे, कोरोना पुन्हा दुसरी लाट येते की काय अशी शक्यता आहे, रुग्णसंख्या वाढते आहे, का वाढते आहे, कशी वाढते आहे हा एक मुद्दा आहेच, लॉकडाऊन करायचं की नाही करायचा. पण मी नेमकं हेच सांगत होतो फेसबुक लाईव्हमध्ये, मी सगळ्यांना सांगत होतो की तुम्ही असा गलथानपणा करू नका की हा व्हायरस आहे. हा म्हणतोय मी पुन्हा येईन. प्रत्येक जिल्ह्यात टास्क फोर्सची निर्मिती केलेली आहे. ऑक्सिजन व्यवस्थापन आणि उत्पादनावरती नियंत्रण आणलं होतं तेव्हा. खाजगी रुग्णालयात 80% ज्या रुग्णशय्या आहेत त्या आपण कोविडसाठी रिझर्व केल्या होत्या. आणि महात्मा फुले जनआरोग्य योजनेचा लाभ अशी जी 60,000 नाही, त्याच्या आधी 5,00,000 आकडा आहे. 5,58,059 कोविड रुग्णांना आपण त्याची करून दिलेली आहे. ब्युरो रिपोर्ट, स्टार महाराष्ट्र न्यूज, मुंबई.